आमच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांना आवडणारा आणि महाराष्ट्रातला स्पेशल असा बटाट्याचा वडा करणार आहोत. वडापाव आपल्याकडे स्पेशल आहे आणि पाव नाही दाखवणार, मी फक्त वडे दाखवणार आहे. पाव ऑलरेडी पावाचा व्हिडिओ मी पाठवलेला आहे माझ्या चॅनलवर. तर आत्ता मी बटाट्याचे मस्त असे खमंग वडे बनवणार आहे. त्यासाठी साहित्य काय लागतं? फार काही साहित्य लागत नाही वड्याला. 3 मीडियम साइजचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेत. 2 मीडियम साइजचे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. धरा जिरा पावडर, हिरवीगार कोथिंबीर, आले लसणाची पेस्ट आहे आणि हिंबीरची जी थोडंसं चणचणीत करायचा वडा आपल्याला. ह्यातली लागेल तेवढीच घेणार आहे मी. लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे आणि मीठ. तर आधी भाजी बनवून घेऊ आणि नंतर आपण पीठ बनवूया, ज्या पीठामध्ये आपल्याला डिप करायचे वडे. थोडंसं तेल टाकायचं आहे, डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळं भाजीमध्ये तेल कमी वापरायचं आहे. आणि बटाट्याचा वडा म्हणलं की जरा तेल जास्त पितो, त्याच्यामुळं भाजी बनवताना कमी तेलात भाजी बनवायची आपल्याला. माहुरी जिरं टाकूया थोडंसं आणि कांदा. कांदा जास्त परतायचं नाही आपल्याला, थोडासा हलकासा परतायचं. खूप ठिकाणी तर कच्चाच कांदाचा वापरतात, सगळं कच्चंच मिसळतात आणि वडे करतात, पण आपण तसं नाही करणार. आपण व्यवस्थित भाजी बनवणार आहोत. मिरची टाकतो, मिरची बऱ्यापैकी टाकायची आपल्याला. मिरची भाजायची आहे ह्याच्यात, तिखटपणासाठी एवढंच आहे. नंतर काय पॅटर्नमध्ये मी तिखट वगैरे नाही टाकणार. नंतर तेव्हा डाळीच्या पिठाचा आपण त्याला डीप करायला मी पीठ भिजवणार आहोत. त्याच्यात आपल्याला फक्त हळद आणि थोडेसे मीठ टाकायचं, त्यामुळे आता भाजीत पण थोडं कमी मीठ टाकायचं. आले लसणाची पेस्ट टाकली, परतायचं. थोड्या वेळ भाजू देऊया आपण, म्हणजे मिरची तिखट नाही लागली. आता यात हळद टाकूया, कडीपत्ता पावडर टाकते मी. कडीपत्ता आणलेला तो व्यवस्थित राहतोच, असा काही नाही, 2 दिवसात खराब होतो, म्हणून आम्ही पावडर करून ठेवतो. धनाजिरा पावडर टाकते. आता चांगलं मिक्स करूया. बटाटा टाक, आता मीठ टाकायचं आपल्याला. फार काही शिजवायची नाही भाजी, चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मीठ आपल्याला दोन्हीकडे पण टाकायचं आहे, त्याच्यामुळे भाजीत कमी टाकायचं. ही मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकूया. थोडी कोथिंबीर आपण बॅटनमध्ये टाकायला ठेवूया. ही कोथिंबीर आमच्या घरची आहे, कुंड्यांमध्ये आम्ही झाडं लावलेली आहेत. पसरायचं आहे आणि भाजी काढून थंड करायला ठेवायची. भाजी आपली जरा थंड होती आहे, तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मैदा घेतला आहे. आपला वडा फुटू नये म्हणून ह्याच्यामध्ये मैदा आपल्याला ॲड करायचा, कोथिंबीर, मीठ आणि हळद. तर ह्या पातेल्यामध्ये मी आता सगळं छान फिटून घेणार आहे. हा मैदा सगळं चाळून घेतलं आहे मी. आपला वेळ वाचावा म्हणून खूपशी तयारी आम्ही आधीच करतो. कोथिंबीर जरा वरून टाकली की छान दिसतात वडे पिठामध्ये. आतमध्ये टाकली आपण, पण वरून पण थोडं टाकलं की छान दिसतं. थोडीशी हळद आणि मीठ, मीठ भाजीत टाकलं आहे आपण. आणि आता हे आधीच थोडं चमच्यानं फेटते आणि नंतर हातानं फेटायचं. चांगलं मऊ, एकही गुठळी राहता कामा नाही, तर जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट पण नाही. हे असे छोटे छोटे गोल आणि चपटे, जर पावात तुम्हाला टाकून खायचा असेल वडा तर असे चपटे करा आणि चटणीसोबत किंवा सॉससोबत खायचं असेल तर गोल करा. आता ह्या पिठामध्ये 1 चिमूटभर सोडा टाकायचा आपल्याला. ऐनवेळेस तेल तापलेलं आहे, मधल्या वेळेत मी तेल तापायला ठेवलेलं आहे. मस्त पीठ हलकं झालं आहे आपलं. आता वडे टाकूया, असे छोटे छोटे मस्त गोल वडे. बऱ्याचशा लग्नामध्ये किंवा रिसेप्शनला वगैरे असे छोटे छोटे वडे असतात. तर असे आंघोळ घालायची आणि टाकायचं. जास्त पण पीठ नाही लावायचं, पातळ, जेवढं पातळ लेहर बसर वरती तेवढं छान, जास्त जाड नाही टाकावं.
छोटी कढ़ाई है तो मैं तीन तीनच टाकती है, तळणीचं तेल पुनः वापर होत नाही त्याचा। असे वडे मी तळून घेते। एक वड्याचा घाणा तळायला 7 ते 7-8 मिनिटं लागतात, मंदाचीवर तळायचं आहे, आतपर्यंत तळले जातात, पीठ कच्चं राहता कामा नये आणि पांढरे वगैरे नाही काढायचे। बाहेर वडापाववाले बऱ्याच वेळा पांढरटच वडे काढतात, एवढं पांढरट नाही काढायचं, वडा त्रास होतो। तयार आहेत आपले मस्त खमंग असे क्विट क्विट असे बटाटे वडे, माझा तर खूप फेवरेट आहे। आणि हे दोन शेपमध्ये केलेत आपण, हा आपल्याला पावामध्ये स्टफ करता येऊ शकतो, हा सॉस चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही। चटण्या कशा करायच्या ते पण माझ्या रगडापॅटीच्या व्हिडिओमध्ये आहे, तो व्हिडिओ पहा, तिथं तुम्हाला चटण्या पाहायला मिळतील गोड तिखट। आणि हे मस्त असे गरमागरम वडे तयार आहेत आपले, आता काय ताव मारून खायचे, दुसरं काय नाही करायचं। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर द्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते। मस्त अशी भाजी पूर्ण आणि वरचा पदर बघा किती पातळ आला आहे। अगदी एक चमचा मैदा घातला की वडा फुटत पण नाही आणि वरचं जे बॅटर आहे ते पातळ आवरण येतं आणि बटाटे वडा हा चवीला छान लागतो। जर का तुम्ही वरचं हे जाड केलं पदर तर मग ते बेसनाची चव येईल, बटाट्याची नाही येणार। तेव्हा एक चमचा मैदा घालायला विसरू नका।